अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निलल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नौकार प्लाझा या ठिकाणी श्रीराम भक्त आणि वंदन मातृभूमी संस्थेच्या वतीने श्रीराम जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात बहुतांशी रक्तदात्यांनी रक्तदान केले। सध्याच्या कोरोना काळात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी वंदन मातृभूमी संस्था जामनेर पंचक्रोशीत येत्या हनुमान जयंतीपर्यंत रक्तदान शिबिर राबवणार असल्याची माहिती आयोजकांनी माध्यमांसमोर दिली आहे। कालच्या दिवशी वळवळकर ब्लड बँकेमधून आम्हाला फोन आला होता की आम्हाला त्वरित काही रक्तदात्यांचं रक्त पाहिजे आहे, पण कालच्या दिवशी आम्ही दिवसभरामध्ये हे काही आयोजन करू शकलो नाही किंवा काही अडचणी होत्या आणि सर्वांना वेळेवर बोलवणं पण काही सोयीचं नव्हतं। त्यामुळे उद्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस आणि त्या शुभमुहूर्तावर म्हणून आम्ही काल त्यांना निरोप असा दिला की तुम्ही उद्याच्या दिवशी जामनेरमध्ये आमच्याकडनं होईल तेवढ्या मित्रपरिवाराला बोलवून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करू। तर आज त्या शुभमुहूर्तावर ठरून सर्व मित्रपरिवाराला जामनेर शहर आणि पंचक्रोशीतल्या सर्व तरुणांना आज या रक्तदानाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे। सकाळी 9 वाजल्यापासून रक्तदान शिबिर या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सर्व मित्रपरिवार चांगल्या मानसिकतेतनं या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी सहभागी झालेला आहे। जे जिल्हाभरामध्ये तालुकाभरामध्ये एकूण आपण महाराष्ट्रभर कोरोनाची फार मोठी महामारी पाहतोय, या सर्व महामारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताचा तुटवडा पण जिल्हाभरामध्ये एकूण सगळीकडेच कमी प्रमाणामध्ये पडताना दिसतोय। तर मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान करावं आणि प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हे रक्तदान व्हावं असं एक अभियान पण सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि सर्वजण रक्तदान करत पण आहेत। तर मी जामनेर शहर आणि तालुक्यातल्या सर्व मित्रपरिवारांना आवाहन करतो की आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सोयीचं होईल त्या ठिकाणी या संकट समय रक्तदान कराव एवढंच आवाहन करतो आणि थांबतो। आम्ही आज तर जामनेर शहरामध्ये करणार आहे, परंतु याच्यानंतर जामनेर शहरातल्या पंचक्रोशीमधली जी मोठी मोठी गावं आहेत अशा 5 ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन करणार आहे। टप्प्याटप्प्याने सर्व ठिकाणी रक्तदान शिबिर होईल, जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा आज जिल्ह्यातील ज्या ज्या ब्लड बँका आहेत त्या ब्लड बँकेला करता येईल असं एक चळवळ एक अभियान आम्ही आत्ता तालुकाभरामध्ये राबवणार आहेत। येणाऱ्या हनुमान जयंतीपर्यंत हे अभियान या सप्ताहामध्ये आता सुरू राहणार आहे। आजपासून हनुमान जयंतीपर्यंत असं 9 दिवसांच्या कालावधीमध्ये या रक्तदान शिबिराचं आयोजन आमच्या वंदन मातृभूमी संस्था आणि एकूण सर्व रामभक्तांच्या माध्यमातून आम्ही करतो। आतापर्यंत साधारणतः 15 ते 20 लोकांचं रक्तदान झालेलं आहे, आणखी बरेचसे जण रक्तदान करण्यासाठी येणार आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।